ताज़ा हालात न्यूज़ लाइव में मैं सैयद नवीद अंजुम आपका एक बार फिर से खुशामदीद कहता हूं। आप देख रहे हैं ताज़ा हालात न्यूज़ लाइव। दिगलू शहर के अहम खबरें देखिए। नमस्कार, ताज़ा हालात न्यूज़ लाइव मध्ये मी इरशाद पटेल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण पाहत आहात ताज़ा हालात न्यूज़ लाइव। आज 2020 मध्ये गणेशोत्सव हा जो सण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, हा सण या कोरोनाच्या महामारीमध्ये पूर्णपणे जवळपास थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय का, तर आपणा सर्वांनाच याबाबत सर्वत्र माहिती आहे। या संदर्भातच देरूर शहर देगलूर पोलीस स्टेशन अंतर्गत ही जी आज शांतता समिती बैठक आज घेण्यात आली, जी माननीय शक्ती कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी म्हणून अनेक मान्यवर आपल्याकडे उपस्थित होते। यामध्ये स्पष्ट केलं गेलं की जवळपास मानाच्या फक्त 5 गणपती देगलूर शहरामध्ये स्थापन केल्या जाव्यात, तेही पूर्णपणे सोशल डिस्टन्सिंगचा संपूर्ण योग्यरित्या वापर करूनच, जेणेकरून कोरोनाचा प्रसार आपण जेणेकरून पूर्णपणे थांबवता येईल याबाबतीत संपूर्ण विचार होऊन एकमत झालं आणि त्याबाबत सविस्तररित्या माहिती अशा पद्धतीने देण्यात आलेली आहे। तहसीलदार अरुण मुळगे साहेब, मुख्याधिकारी दिलरोड साहेब, बीडीओ मुकार साहेब, डॉक्टर फुलारी साहेब, डॉक्टर आकाश देशमुख साहेब, गोर गरिबांचे दाते आमचे मित्र महेश पाटील, पीआय दबडगे साहेब, एपीआय परगेळ साहेब, या ठिकाणी सन्माननीय सर्व नगरसेवक, आमचे मित्र कैलास एसगे, आमचे बालपणाचे मित्र सुनील लागशेटीवा, वाजी काका संतमणे, आमचे मोठे बंधू दिगंबरांना कडराव साहेब, आमचे चाचा पायकाली साहेब, पत्रकार आमचे बंधू मनोज देगावकर, सय्यद भाई सर्व आराधभाई सर्व चॅनलवाले आपले आणि सर्व पत्रकार बंधू आणि आमचे मित्र संतोष पांडे आणि सर्वांचं वाटाफोट साहेब असतील सर्वांचं नाव सर्वांनी नाराज होतील, त्यामुळे मी सर्वांचे सर्व माझे गुरुजनवर्ग सर्व माझे मित्र या ठिकाणी हा महामारीमध्ये सर्वांना विनंती करण्यासाठी मी उभा आहे। गेल्या वेळेस आपण सर्वांनी मान ठेवून आपण 2-3 वर्षापासून देगलूर शहराला गणपती विसर्जन टाइम आपण गुलालमुक्त पुष्प आपण सर्वांच्या सहकार्याने आपण देगलूर शहरात पारंडा पाडला। मला आपल्या सर्वांना विनंती आहे की आज एवढं मोठं महामारी आहे, ज्या ठिकाणी आज आपले ग्रामीण असतील की शहरी असतील, त्या ठिकाणी मला सर्वांना विनंती करायची आहे की ग्रामीणच्या गणपतीच्या सर्व लोकांना आणि देगलूर शहराच्या की ज्या ठिकाणी ज्या गरीब गणपती अगोदर बसत होतो त्या ठिकाणी जे 10वीला असतील 12वीला मुलं असतील आज बऱ्याच लोकांकडे सर्व घरी बसून ऑनलाईन करण्यासाठी आज सर्व शिक्षण चालू आहे, पण बरंच माझ्या बांधवांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, ज्यांच्याकडे नेट नाही, त्यासाठी मी सर्व गणपतीच्या सर्वांचा विसर्ग लोकांना विनंती करतो की आपण गणपती छोटीशी बसून आपल्या घरात बसून जे पैसे आपण सर्वांनी वितरण कंपनी जमा करून आपले प्रत्येक प्रभागामध्ये वार्डामध्ये 5 जणांना जर आपण जर जे विद्यार्थी हुशार असतील विद्यार्थिनी असतील त्यांना जर आपण प्रत्येकाला मोबाईल दिलो तर हे या महामारीवर खूप मोठं काम होईल। आज ग्रामीण मुलं असतील बऱ्याच ठिकाणी आज एवढं पैसे खूप लोक पैसे नाही किंवा जेणेकरून आज 10-15 मोबाईल खरेदी करणं आज देगलूर आपल्या भारतात एवढं मोठं महामारी आहे की आज पूर्ण दुकाने बंद आहेत, मजूर सुद्धा बंद करण्यात बंद झाले। आज किती लोक मजूर आजपासून त्यांच्याकडे आज खर्च करायला सुद्धा एक रुपये सुद्धा नाही आणि जेणेकरून आज 5-6 महिन्यापासून त्यांना पोटाचं कळी कसं भरते हे त्यांचं स्वप्न आहे, पण त्यांचं त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती करायचं की बाबा आपल्याला सर्वांना काही वस्तू आणि काही कमी पण काही लागत असतील ते मी स्वतः आमच्या सर्व टीमकडून आम्ही मदत करायला तयार आहोत।
त्या बैठकीला उपस्थित देगलूर शहराचे प्रथम नागरिक माननीय अध्यक्ष साहेब, त्याचबरोबर देगलूर नगरपालिकेचे विविध नगरसेवक, त्याचबरोबर माझ्यासोबत या कोरोनाच्या लढाईत मला नेहमी साथ देणारे माझे सर्व प्रशासकीय अधिकारी, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, त्याचबरोबर देगलूर शहरातील जी काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे त्या सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी आणि सर्व पत्रकार मित्र, या सर्वांचं मी आजच्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये स्वागत करतो. तर तुम्हा सर्वांना कल्पना आहे, आता बऱ्याचशा लोकांनी आपापल्या मनोगतामध्ये या कोरोना पार्श्वभूमीवर हा जो आपण उत्सव साजरा करणार आहे, दरवर्षी साजरा करणार केला जाणारा उत्सव आणि यावर्षी साजरा करणारा उत्सव यामध्ये बराचसा फरक आहे. तर कोरोनाच्या अनुषंगानं आपण कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, आपण कोणती दक्षता घेतली पाहिजे आणि आपण जे काही आपण एक सार्वजनिक आणि सामाजिक काम करत आहोत तर त्यामध्ये कोरोनाला बाजूने ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या सर्वांना कोणकोणत्या उपाययोजना करता येईल या अनुषंगानं ज्या काही शासनाच्या गाईडलाईन्स आहेत त्या मी थोड्याशा तुम्हाला म्हणजे शेअर करणार आहे. त्यामध्ये सर्वात पहिलं आहे की विदाऊट परमिशन कोणत्याही प्रकारचा गणपतीचं स्थापना केली जाणार नाही. जे काही पोलीस डिपार्टमेंटची परमिशन असेल किंवा नगरपालिका प्रशासनाची परमिशन असेल ती परमिशन आपल्याला घ्यावीच लागेल. साधारण आपल्या देगलूर शहरामध्ये 87 गणेशोत्सव मंडळ आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागाचा विचार केला तर मागच्या वर्षीचा आकडा आहे की 102 गणेश मंडळ आहे. तर या सर्व मंडळांनी किंवा नवीन जे काही स्थापन करणार असतील तर या सर्वांनी नगरपालिका किंवा पोलीस प्रशासनाची परवानगी घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर दुसरा आपल्याला शासनाचा निर्देश आहे की गणपतीची जी मूर्ती आहे ती मूर्ती किती फुटाची असेल. तर सार्वजनिक जे गणेशोत्सव आहेत मंडळ आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे की 4 फुटापेक्षा जास्त उंचीची मूर्ती नसावी आणि आपले घरगुती जे आहे घरगुती स्थापनेसाठी आपण 2 फुटापेक्षा कमी गणेश मूर्ती आपण वापरणार आहोत. तशा प्रकारच्या सूचना आपण जे काही मूर्तीकार आहेत किंवा दुकानदार आहेत त्यांनाही कम्युनिकेट केलेले आहे की याच्यापेक्षा हाईटची जास्त मूर्ती आपण बाजारात मार्केटला उपलब्ध करून देणार नाही आहोत. त्याचबरोबर ज्या गणेश मूर्ती आहेत सर्वांना एक विनंती आहे की आपण ज्या काही गणेश मूर्ती तयार करत आहोत किंवा मार्केटमधून घेत आहोत, आता बरेचसे लहान मुलं शाळेत जे काय आहेत विद्यार्थी आहेत घरीच आहेत, बरेचसे पालक घरीच आहेत प्रॉब्लेमवर, तर वेळ आहे 7-8 दिवसाचा वेळ आहे. तर या वेळेमध्ये आपण आता बऱ्याचदा युट्यूब आहे सगळ्यांकडे, युट्यूबवर ना घरच्या घरी गणेश मूर्ती जर बनवता आली तेही म्हणजे आपले स्किल डेव्हलप झाल्यासारखं पण होईल आणि मुलांना हे नवीन काहीतरी केल्याचं एक आनंद देईल आणि ती जी गणेश मूर्ती आहे ती एक वेगळी आपण येत राहते की मी बनवलेला गणेश आहे आणि त्याची मी पूजा करत आहे असं केलं तर त्या पर्यावरण पूरकही राहील आणि एक आपली म्हणजे नवीन आयडेंटिटी डेव्हलप होण्यास आपल्याला मदत होईल. त्याचबरोबर वर्गणीचा एक विषय आहे, तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे की लॉकडाऊनमुळे बरेचसे उद्योग ते बंद आहेत, लोकांना रोजगार नाही आहे, त्याच्यामुळे वर्गणीचा शक्यतो आग्रह धरून आहे. जे काही लोक स्वेच्छेनं वर्गणी घेत आहेत ती वर्गणी आपण आनंदाने स्वीकारायला काही हरकत नाही. आता सार्वजनिक जे काही आपण कार्यक्रम आयोजित करतो म्हणजे जे काही गणेश मूर्तीचं जे काही विराजमानाचा जो पिरियड आहे त्या पिरियडच्या काळामध्ये आपण जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याचबरोबर इतरही कार्यक्रम सोशल कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करतो तर यावर्षी ते कार्यक्रम न करता त्याच्याऐवजी आपल्याला कोरोनाची जनजागृती होण्यासाठी काही ऍक्टिव्हिटी करता येते का, एखादा पथनाट्य घेणे असो किंवा एखादा अवेअरनेस प्रोग्राम असो किंवा एखादी जे आपले कोरोना सेंटर तयार केलेले आहेत आपण तर आपल्या कोरोनाच्या सेंटरला जाऊन तिथं भेट देऊन त्या लोकांना कोरोनाच्या अनुषंगाने काही करता येते का, जसं की आपल्याकडे समजा एखादा ग्रुप आहे की जो ग्रुप ते पेशंट तिथे 10 दिवस राहत आहे त्यांच्यासाठी मनोरंजनाचा एखादा शो अरेंज करता येतो का, तर एखादा योगाचा लेक्चर देता येईल का, असं काहीतरी करता आलं तर ते अजून चांगलं राहील की आम्हाला प्रशासनालाही मदत होईल आणि तुम्हालाही काहीतरी नवीन केल्याचं समाधान मिळेल. त्याचबरोबर दुसऱ्या गोष्टी आहेत की आपल्याला वृक्षारोपणासारखी ऍक्टिव्हिटी करता येईल. जे काही मेडिसिनल प्लांट्स आहेत म्हणजे आपण ज्याला वैद्यकीय झाडं जी म्हणतो वैद्यकीय क्षेत्रात उपयोगी पडणारी त्या शहरांचा आपल्या देगलूर शहराच्या आजूबाजूला आपल्याला वृक्षारोपण करता येईल आणि त्याचा आपल्याला भविष्यात उपयोग होऊ शकतो. हे जे मंडळ आहेत तर या मंडळांवर कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे. तर त्यासाठी
जे आपले मंडळातले जे काही स्वयंसेवक आहेत त्या स्वयंसेवकांची एक टीम तयार करून जे काही सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स आहेत 3 फुटाचं अंतर आहे गर्दी होणार नाही या सर्व गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर जे आता पोलीस स्टेशनमधून जी तुम्हाला परवानगी दिली